नमस्कार, मी तुमची होस्ट टोल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग. आजची आपली रेसिपी खूपच साधी आहे. तांदूळाच्या पिठाची भाकरी, डाळ मेथ्याची आमटी आणि लाल मिरची आणि शेंगदाण्याची चटणी. चला तर मग आपण साहित्य पाहूया. आपण जाऊया स्वयंपाकघरात. हे आधी मी तांदूळाचं पीठ घेऊन घेतलेलं आहे आणि हे तांदूळाचं पीठ आहे, यानी मी 3 कप तांदूळाचं पीठ घेतलं आहे आणि हे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर हे गरम पाणी आता आपण याच्यात टाकू. तांदूळाच्या पिठात मीठ आणि तूप टाकलेलं आहे. आता ही मी हे यात पाणी घालते आणि हे आपण असंच झाकून बाजूला ठेवू. डाळ मेथ्याची आमटी करण्यासाठी मी हे वरण लावलं. या वरणामध्ये मी मेथ्या घातलेल्या आहे. या मेथ्या तुम्हाला शिजलेल्या दिसत असतील. हे बघा, या मेथीचे दाणे यामध्ये मी घातले. याला डाळ मेथ्याची आमटी असं म्हटलं जातं. डाळ मेथ्याची आमटी करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते म्हणजे फक्त ओलं खोबरं असून मी वाटून घेतला आणि चिंचगुळाची चटणी. तर आता आधी आपण डाळ मेथ्याच्या आमटीला फोडणी घालूया आणि मग वरण आमटी उकळेस्तवर आपण तोपर्यंत तांदूळाचं पीठ भिजवून घेऊया आणि मग त्याच्या भाकरी करूया. तर आता हे मी तेल टाकलेलं आहे यामध्ये आणि आता यामध्ये मी मोहरी टाकते. काहीतरी अष्टमीचा कार्यक्रम असल्यामुळे आमच्या इथे जरा जोरजोरात रेकॉर्ड्स लावण्यात आलेले आहेत. लोकं त्याच्यावर नाचत आहेत, त्यामुळे आता मला हे तुम्हाला सांगताना त्रास होत आहे. काही हरकत नाही, सार्वजनिक उत्सवही झालेच पाहिजेत. तर आता हे मी यामध्ये मोहरी घातली आहे. मोहरी फुटली की आपण म्हणजे मोहरी फुटतच आली आहे. आता मोहरी फुटली की आपण एवढा एवढा हिंग यामध्ये घालून घेऊ. खूप सोपी आणि साधी आमटी आहे, याला खूप काही लागत नाही. यामध्ये मी हिंग घातला आहे. आता खूपच साधी आणि सोपी आमटी आहे आणि हे सगळं होईस्तोवर आपण काय करणार आहोत, हा गॅस मी कमी केलेला आहे. आणि आता हे ओलं खोबरं आणि लसूण मी वाटून घेतलं होता एकत्र आणि त्यात थोडंसं जिरं होतं. तर आता मी हे यामध्ये टाकते. हे काय होतं, ओलं खोबरं आणि लसूण घातला की हे पटपट पटपट जळायला लागतं. यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहोत आणि मी हा वरणाचा गोळा यामध्ये घालून घेत आहे. बाजूबाजूने लाल व्हायला लागलाय, गॅस बंद करते आणि हे सगळं आधी एकत्र करून घेते. हे पुन्हा राहिलेलं थोडस खोबरं आणि लसूण मी यामध्ये घातलं आणि हे आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. शिजवताना मी मीठ घातलं होतं त्यामुळे. आणि आता हे थोडेसे वरून आपण कढीपत्ता टाकणार आहोत. मी फोडणीत नाही टाकला, तर हा मी भाजून घेतलेला कढीपत्ता आहे. याचं स्वाद यामध्ये उतरतो. आता ही आमटी उकळली की या वरणात मीठ टाकलेलं आहे, आपण तिखट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता ही चिंचगुळाची जी चटणी आपण करून घेतलेली आहे वर्षभरासाठी, तर ही चटणी मी आता यामध्ये 2 चमचे चटणी टाकत आहे. आमटी उकळते आहे तोपर्यंत मी तुम्हाला हा जो माझा चटणीचा प्रकार आहे तो दाखवत आहे. या लाल मिरच्या मी पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. या बघा, यामध्ये मी 6-7 काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि साधी आपली मही मिरची मी यामध्ये टाकते आहे. आणि ही लाल मिरची बघा, ही आपली ही चटणी ओलीच असते. यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे आहेत, हे मी घालते अर्धे. आणि हे बघा, लसणाच्या पाकळ्या, यातल्या 5-6 पाकळ्या मी यामध्ये घालते आहे. यामध्ये आपण थोडंसं घालणार आहो हिरवी कोथिंबीर. हिरवी कोथिंबीर घातल्यानंतर ही चटणी चटकदार व्हावी
म्हणून यामध्ये मी थोडस काळं मीठ पण टाकत आहे, साधं मीठ थोडं टाकत आहे, थोडं साधं मीठ, थोडं काळं मीठ, थोडस जिरं. आणि आता ही जी आपण मिरची भिजवलेलं पाणी आहे हेच पाणी आपण यात टाकणार आहोत आणि ही चटणी आपण वाटून आणणार आहोत. आता ही वाटलेली चटणी मी तुम्हाला वाटून दाखवते, तोपर्यंत आमटी पण उकळली आहे. भाकरीचं पीठ भिजवून मी ही भाकरी तव्यावर टाकलेली आहे, आपली आमटी तयार झाली आहे. आणि आता मी तुम्हाला माझी जी चटणी मी करून आणली होती ती मी दाखवते. ही आपली चटणी तयार झाली आहे. थोडीशी चटणी अजून फिरवावी लागेल, ती फिरवून आणते मी. बघा आपली ही चटणी तयार झाली आहे. आणि आता ही भाकरी, आपली भाकरी पण तयार झाली आहे. आता मी ही भाकरी काढून घेते आणि आता आपण आपली प्लेट सजवूया. हे बघा ही गरम गरम भाकरी. आपली डाळ मेथ्याची आमटी पण तयार झाली आहे. अक्षरशः आजचा बेत अगदी सात्विक आहे. याच्यावरती मी थोडीशी ही कोथिंबीर घालत आहे आणि ही चटणी आपण आता काढून घेऊया या छोट्या वाटीत. ही शेंगदाण्याची चटणी फार छान लागते. लसूण, बघा आपला हा आजचा शुद्ध सात्विक बेत तयार झाला आहे. ही शेंगदाण्याची लाल मिरची घातलेली चटणी, ही भाकरी आणि हे डाळ मेथ्याची आमटी, अतिशय सात्विक आणि शुद्ध असा बेत आज तयार झालेला आहे. भाकरी तुम्ही तुमच्या अंदाजाने कुटुंबात किती लोक आहेत त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. मी फक्त तुम्हाला सॅम्पलसाठी ही भाकरी इथे दाखवली. माफ करा, सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे ते सगळे आवाज इथे येत आहे. पण आज मी तुम्हाला डाळ मेथ्याची आमची पारंपरिक आमटी दाखवली आहे. त्यामध्ये काहीच लागत नाही. चिंच, गूळ, तिखट, लसूण आणि खोबरं वाटून ते टाकायचं आणि बाकी नेहमीची साधीच फुडणी द्यायची. डाळ शिजवताना मात्र त्यामध्ये मेथ्या टाकल्याच पाहिजे, नाहीतर त्याला डाळ मेथ्याची आमटी म्हणता येत नाही. आणि मिठी चांगली 2 चमचे, छोट्या चमचे असतील तर 2 आणि मोठा असेल तर 1 चमचा मेथी त्या वरणामध्ये शिजवायला पाहिजे. धन्यवाद, तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर जरूर करा आणि जरूर करून पहा. कारण आत्ताचा हा जो सीझन आहे हा पोटासाठी आणि ओव्हरऑल आपल्या सगळ्या तब्येतीसाठी मेथी खाणं खूप छान आहे. धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल.